वेलकम टू ऑल ऑफ यू. दिस इज एसएसटी कॉलेज ऑफ आर्ट्स एंड कॉमर्स. दिस इज एसएसटी एडुपीडिया. माई सेल्फ मिस्टर संभाजी खांडेकर. वेलकम टू ऑल इन आवर टुडेज ई लर्निंग लेक्चर. आज अपन SYBA चा दुसरा घटक पाहणार आहोत, राज्य. राज्य या घटकाचे जे चार आवश्यक घटक आहेत त्या संदर्भात थोडक्यात माहिती आपण आज घेणार आहोत. मुळात राज्य म्हणजे काय, ते कसं निर्माण झालं, ते कोणी निर्माण केलं, राज्याच्या निर्मितीचे घटक कोणते आहेत, राज्य निर्माण होताना परिस्थिती कोणती होती, या अशा सगळ्या घटकांची एक सविस्तर चर्चा आपण आजच्या ह्या डिजिटल लेक्चरमध्ये करणार आहोत. चला तर पाहूया. मुळात आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ॲरिस्टॉटलनं जसं म्हटलेलं आहे की मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे, मॅन इज अ सोशल ॲनिमल. आणि माणसाचं जे चरित्र आहे, जे वर्तन आहे, ते सामाजिक घडामोडींशी निगडीत असतं. म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये जो वागतो, चालतो, बोलतो, त्या सगळ्या घडामोडी ह्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असतात. आणि त्यामुळे मनुष्य हा समाजाशिवाय वेगळा राहू शकत नाही. एकंदरीत समाजामधून राज्याची निर्मिती झाली असावी असा एक प्राकृतिक संकेत मानला जातो. परंतु त्याही पलीकडे जाऊन ज्यावेळेस जे मानवी सहसंबंध आहेत तर ते सामाजिक आणि मानवी गरजांच्या ह्याच्यातून निर्माण झालेले आहेत. त्यामुळे सोशल रिलेशन आणि मनुष्याचा एक स्थायी भाव या सगळ्या मिश्रणातनं राज्याची निर्मिती झाली असावी असा कायस हा या ठिकाणी या विश्लेषणातनं काढला जातो. तर मग आपण पाहूयात राज्य म्हणजे काय, राज्याच्या निर्मितीचे थोडक्यात घटक काय आहेत. तत्पूर्वी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की राज्य म्हणजे एक अशी स्थिती की ज्यामध्ये भूप्रदेश, लोकसंख्या, शासन संस्था आणि सार्वभौमत्व या घटकांच्या आधारे एक शिस्तबद्ध, सूत्रबद्ध यंत्रणा निर्माण करून त्याच्या आधारे लोकांना नियमित आणि नियंत्रित केलं जातं. अर्थातच हे राज्याचे चार आवश्यक घटक या सगळ्या गोष्टींचं पालन करत असतात. तर या चार घटकांपैकी पहिला घटक आपण आज पाहणार आहोत, पॉप्युलेशन. पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कोणताही देश किंवा कोणतंही राज्य निर्माण होण्यासाठी सगळ्यात महत्वाची गरज असेल ती म्हणजे कशाची, लोकसंख्येची. सो स्टेट इज अ कम्युनिटी ऑफ पर्सन्स. राज्य हा एक लोकांचा समुदाय आहे. लोक राज्यामध्ये राहतात, राज्य लोकांमध्ये राहत नाही, हे साधारण गृहितक आपल्याला समजून घेतलं पाहिजे. म्हणून राज्य हा एक लोकांचा मिश्र अशा स्वरूपाचा समुदाय आहे. अँड इट इज अन ह्युमन पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन. आणि म्हणून ही एक मानवी संस्था आहे. ज्या मानवी संस्थेमध्ये लोक गोळ्याने राहतात, एकोप्याने राहतात, मिक्स होऊन राहतात. आणि त्यामुळे राज्याच्या निर्मितीमध्ये लोकसंख्या या घटकाची भूमिका खूप महत्वाची आहे. सो त्यालाच अनुसरून आपण असं पुढे म्हटलं होतं की विदाउट अ पॉप्युलेशन देअर कॅन बी नो स्टेट. लोकसंख्येशिवाय राज्याचा विचारच केला जाऊ शकत नाही हे साधारण गृहितक आपल्या सगळ्यांना समजून घेतलं पाहिजे. बट आपल्याला जर आपण एक परिस्थिती समजून घेतली तर देर आर अ स्टेट्स विथ अ व्हेरी स्मॉल पॉप्युलेशन, लाईक स्वित्झर्लँड आहे, कॅनडा आहे, किंवा आणखीन इतर काही देश आहेत जे की छोट्या लोकसंख्येने स्थापित झालेले आहेत. मग लोकसंख्या छोटी असावी की मोठी असावी की किती किती असावी अशा संदर्भात अनेक प्रवाह, मतप्रवाह दिसून येतात. मग जेवढी लोकसंख्या छोटी असेल तेवढं राज्याचं परिचालन आणि नियंत्रण हे व्यवस्थित होतं असं काही घटक मानतात. जेवढी राज्याची लोकसंख्या मोठी असेल तेवढा राज्याच्या मनुष्यबळामध्ये त्याचा फायदा होतो असंही काही घटक म्हणतात. म्हणजेच काय तर आपल्याला ह्याच्यामध्ये एक वाक्यता दिसून येत नाही. राज्याची आदर्श लोकसंख्या किती असावी ह्याबाबत एक वाक्यता नाहीये. परंतु आपण जर पाठीमागचे काही संदर्भ काढून वाचले तर त्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की राज्याची लोकसंख्या, आदर्श राज्याची लोकसंख्या ही 5040 असावी. कारण ती त्याच काळच्या परिस्थितीनुसार होती. परंतु सध्याच्या बदलत्या काळानुसार परिस्थिती बदललेली आहे, भौगोलिक जीवनमान बदललेलं आहे आणि या परिस्थितीनुसार इथलं वातावरणही बदललेलं आहे. त्यामुळे लोकसंख्येचं स्वरूप हे बदलत गेलेलं आहे. आता प्रश्न येतो की लोकसंख्या कशी असली पाहिजे. लोकसंख्या तर आवश्यक आहेत, परंतु लोकसंख्या ही त्या राज्याच्या विकासामध्ये योगदान देणारी असायला पाहिजे. नाहीतर जर लोकसंख्या नुसती फक्त नावाला आहे आणि त्यांचं योगदान राज्याच्या विकासामध्ये शून्य आहे, मग अशा लोकसंख्येचा राज्याच्या विकासामध्ये काही हातभार लागेल का, तर नाही. म्हणून राज्य आणि राज्याची लोकसंख्या ही उद्यमी असली पाहिजे, राज्याच्या विकासामध्ये योगदान देणारी असली पाहिजे, ना की राज्यावर अवलंबून असणारी असायला पाहिजे.
जर राज्यावर अवलंबून असणारी लोकसंख्या असेल तर काय होणार, त्या ठिकाणी एका आळशी समाजाची, आळशी राज्याची निर्मिती होऊ शकेल। त्यामुळे हा धोका पत्करून ओळखून आपल्याला राज्याची लोकसंख्या ही उद्यमी असली पाहिजे हे गृहित मानलं पाहिजे। सो द पीपल लिव्हिंग इन द स्टेट आर द सिटिझन्स ऑफ द स्टेट, जे लोक राज्यामध्ये राहतात त्यांना आपण काय म्हणतो, नागरिक असं म्हणतो। सो दे एन्जॉय राईट्स अँड फ्रीडम ॲज अ सिटिझन ॲज वेल ॲज परफॉर्म द सेव्हरल ड्युटीज। ज्या राज्याच्या चौकटीमध्ये जे लोक राहतात त्यांचे काही हक्क आहेत, त्यांचे काही अधिकार आहेत, आणि त्या हक्क आणि अधिकारांच्या चौकटीमध्ये राज्याकडून ते काही गोष्टी अपेक्षित करत असतात, तसेच राज्याच्या प्रती ते काही कर्तव्य सुद्धा पार पाडत असतात। आणि त्यामुळे राज्याची ही जी एकमेकांचं जे काही पीसफुल को एक्झिस्टन्स आहे तर तो आपल्याला या ठिकाणी डिनाय करता येत नाही। म्हणून राज्य आणि राज्याची ही जी सगळ्यात महत्वाची तत्व आहेत ते समजून घेताना हे सूत्र आपण लक्षात ठेवलं पाहिजे। सो देअर इज नो डिफाइन डेफिनेट लिमिट फॉर द साईज ऑफ पॉप्युलेशन द एसेन्शियल फॉर अ स्टेट, म्हणजे अशा प्रकारची कुठलीही निश्चित संख्या, निश्चित आकडा नाहीये जो लोकसंख्येच्या निर्मितीसाठी बनला गेलेला आहे किंवा एवढीच लोकसंख्या असावी म्हणून असा कुठेही लिखित संकेत नाहीये। सो हवेवर इट इज अ रिकॉग्नाइज दॅट अ पॉप्युलेशन शुड बी नायदर टू लार्ज नॉर व्हेरी स्मॉल, एकदम मोठीही नसावी आणि एकदम छोटीही लोकसंख्या नसावी, असा एक प्राथमिक संकेत आपल्याला या संपूर्ण स्थितीमध्ये पाहायला मिळतो। सो इट शुड बी डिटरमाइन ऑन द बेसिस ऑफ द साईज ऑफ द टेरिटरी, म्हणजेच काय तर ही लोकसंख्या कशावर ठरणार आहे तर त्या राज्याच्या भूप्रदेशावरती, भौगोलिक स्थानावरती। म्हणून भौगोलिक स्थान किंवा भूप्रदेश जेवढा विस्तारित असेल तेवढी लोकसंख्याही विस्तारित असणार आहे। दुसरा घटक आहे राज्याच्या निर्मितीसाठी आवश्यक असणारा दुसरा घटक आहे टेरिटरी। टेरिटरी म्हणजेच भूप्रदेश। भूप्रदेश म्हणजे काय, ज्याला आपण साधारण भाषेमध्ये जमीन असं म्हणतो, आहे की नाही, भूखंड, जमीन। सो टेरिटरी इज अ सेकंड इसेन्शियल एलिमेंट ऑफ द स्टेट अँड स्टेट इज अ टेरिटोरियल युनिट, एक प्रादेशिक किंवा भौगोलिक घटक म्हणून या टेरिटरीकडे पाहिलं जातं। कारण प्रत्येक राज्याच्या ह्या सीमा निश्चित असतात, बॉर्डर्स डिसाइडेड असतात, आणि त्यामुळे हा एक निश्चित भूप्रदेश आखण्याचं आणि त्याचं सार्वभौमत्व राखण्याचं काम राज्यशास्त्राच्या ह्या चौकटीमध्ये होत असतं। सो डिफाइन डेफिनेट टेरिटरी इट इज अ इसेन्शियल कंपोनंट अँड अ स्टेट कॅनॉट एक्झिस्ट इन द इयर ऑफ द एसी अँड इट इज इसेन्शियली अ टेरिटोरियल स्टेट। सो द साईज ऑफ टेरिटरी ऑफ स्टेट कॅन बी अ बिग ऑर स्मॉल, राज्याचा भूप्रदेश मोठा असेल किंवा छोटा असेल या संदर्भात आपण काही मतप्रवाह पाहत असतो। सो नेवर देमसेल्स इट हॅज बीन टू डिफाईन द वेल मार्क पॉप्युलेशन अँड पोर्शन अँड टेरिटरी। सो भूप्रदेश हा सुपीक असला पाहिजे ना की नापीक। जर भूप्रदेश हा चांगला असेल, लोकांना पोषक असेल, तर त्या ठिकाणी लोकसंख्या जास्त प्रमाणात काय होईल, रुळेल, त्या ठिकाणी ती लोकसंख्या स्थिर होईल। नाहीतर जर का समजा ती परिस्थिती जर पोषक नसेल त्या ठिकाणी लोकसंख्या टिकणार नाही, लोक तिथे राहणार नाहीत। आणि म्हणून ही साधारण परिस्थिती आपण समजून घेतली पाहिजे की लोकसंख्या आणि लोकसंख्येबरोबरीने भूप्रदेश हा घटक तितकाच महत्वाचा आहे। तिसरा घटक आहे टेरिटरी आणि तिसऱ्या घटकानंतर आपण पाहणार आहोत शासन व्यवस्था म्हणजेच गव्हर्नमेंट। गव्हर्नमेंट इज अ ऑर्गनायझेशन ऑर मशिनरी ऑर एजन्सी ऑर मॅजिस्ट्ररी ऑफ अ स्टेट, राज्याची ही एक यंत्रणा आहे, एक मेकॅनिझम आहे। राज्य कशानुसार चालतं तर गव्हर्नमेंटच्या प्रणालीनुसार चालत असतं, म्हणजेच प्रत्येक राज्याला नियंत्रित करणारी, त्याला रेग्युलेट करणारी अशी एक यंत्रणा आहे, त्या यंत्रणेला आपण काय म्हणतो, गव्हर्नमेंट असं म्हणतो। सो इट मेक्स इम्प्लिमेंट्स एनफोर्स द पॉलिसीज, आहे की नाही, कायद्याचा अंमलबजावणी करणं, वेगवेगळ्या प्रकारचे नियम बनवणं, त्या नियमांचं एक प्रकारचे लोकांसाठी कायद्याचं आम्ही अधिपालन करणं, अशा सगळ्या गोष्टींमध्ये गव्हर्नमेंट काम करत असतं। सो द स्टेट एक्सरसाइज इट्स सॉवरेन पॉवर थ्रू इट्स गव्हर्नमेंट। सो दिस समटाइम्स क्रिएट्स द इम्प्रेशन दॅट देअर इज नो डिफरन्स बिटवीन द स्टेट अँड गव्हर्नमेंट। सो हवेवर इट मस्ट बी क्लिअरली नोटेड दॅट गव्हर्नमेंट इज जस्ट वन एलिमेंट ऑफ द स्टेट, ठीक आहे, राज्य आणि राज्याचा एक आवश्यक घटक म्हणून राज्य संस्थेकडे पाहिलं जातं, शासन संस्थेकडे पाहिलं जातं। म्हणजे लोकसंख्या आणि पॉप्युलेशन असून काहीच कामाचं नाहीये, तर त्यामध्ये त्याला नियंत्रित करणारी एक व्यवस्था असायला पाहिजे, ती व्यवस्था म्हणजे शासन संस्था। आता शासन संस्थेचे वेगवेगळे प्रकार असतात,
आपण पाहतो की जागतिक संदर्भामध्ये प्रत्येक देशामध्ये तिथल्या शासन संस्थेचा प्रकार हा वेगवेगळा आहे. भारतामध्ये लोकशाही शासन व्यवस्था आहे, इतर ठिकाणी हुकुमशाही असते, काही ठिकाणी लष्करशाही असते, काही ठिकाणी अध्यक्षीय लोकशाही आहे, काही ठिकाणी संसदीय लोकशाही आहे. अर्थात ही त्या देशातल्या सामाजिक संदर्भावर, तिथल्या राजकीय संदर्भावर असणारी आधारित संकल्पना आहे. म्हणून शासन संस्था हा प्रकार त्या देशाच्या संदर्भामध्ये आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सो इच गव्हर्नमेंट हॅज थ्री ऑर्गन्स. आता आपण पाहूयात प्रत्येक शासनाची एक तीन महत्वाचे अंग असतात. कारण जसं शासन संस्था हा राज्याचा एक आवश्यक घटक आहे, तसं त्या आवश्यक घटकांपैकी तीन महत्वाची त्याची एक उपअंग आहेत. त्यामध्ये लेजिस्लेचर म्हणजेच कायदेमंडळ आपण ज्याला म्हणतो, जिथे कायदे बनवले जातात, आहे की नाही. भारताची सुद्धा संसद आहे, त्या संसदेचे दोन सभागृह आहेत, लोकसभा आणि राज्यसभा, जिथे आपल्या देशाची धोरणं आखली जातात, कायदे बनवले जातात आणि त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचं काम आपलं कार्यकारी मंडळ करतं, म्हणजेच एक्झिक्युटिव्ह बॉडी करते. लेजिस्लेचरमध्ये कायदे बनतात, एक्झिक्युटिव्ह बॉडी जी काय करते त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचं काम करतं. इन्फोर्स अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ द लॉज दॅट परफॉर्म्स ऑफ लॉ ऍप्लिकेशन फंक्शन. देन ज्युडिशियरी, न्यायमंडळ. तिसरं जे महत्वाचं अंग आहे ते म्हणजे काय, न्यायमंडळ. आणि न्यायमंडळाची भूमिका काय असते, जर कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ हे आपल्या भूमिका पार पाडण्यामध्ये जर कुठे कसूर करत असतील, की त्यांच्यामध्ये काही उणीवा असतील, काही सुझाव असतील, तर ते देण्याचं काम आपलं न्यायमंडळ करत असतं. सो विच अप्लाईज द लॉज टू स्पेसिफिक केसेस अँड सेटल्स ऑफ डिस्प्युट्स अँड परफॉर्म्स द ऍडिक्शन ऑफ द फंक्शन्स. म्हणजे कुठल्याही प्रकारचे जर का वाद निर्माण झाले कायद्याच्या संदर्भात, त्याच्या अंमलबजावणी संदर्भात, तर त्याच्याशी संदर्भात असणाऱ्या सगळ्या गोष्टींची आखणी आणि अभिलेखपणा जो आहे तो न्यायालयीन परिक्षेत्रामध्ये केला जात असतो. त्यामुळे चौथा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे सॉव्हरनिटी, सार्वभौमत्व. राज्याच्या निर्मितीसाठी चौथा आणि अतिशय महत्वाचा असणारा घटक म्हणजे सार्वभौमत्व. सार्वभौमत्व म्हणजे काय, तर कुठल्याही परकीय शक्तीचं, परकीय अस्तित्वाचं त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे इंटरफेरन्स नसणं म्हणजे सार्वभौम होय. आता 1947 पूर्वी भारतावरती ब्रिटिशांचं अधिराज्य होतं, ब्रिटिशांच्या पारतंत्र्यात आपण होतो. थोडक्यात त्याचा अर्थ काय, तर आपण सार्वभौम नव्हतो. जेव्हा 1947 नंतर ब्रिटिश आपल्या देशातून गेले तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्या देशामध्ये आपलं राज्य तयार झालं. आणि या तयार होण्याच्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो, सार्वभौमत्व. म्हणून राज्य निर्माण होण्याच्या प्रक्रियेमध्ये सार्वभौमत्वाची भूमिका खूप महत्वाची आहे. सो सॉव्हरनिटी इज द मोस्ट एक्सक्लुसिव्ह एलिमेंट ऑफ द स्टेट. सो स्टेट अलोन प्रोसेस द सॉव्हरनिटी. सो विदाउट सॉव्हरनिटी नो स्टेट कॅन बी एक्झिस्ट. सार्वभौमत्वाशिवाय त्या ठिकाणी राज्याचं अस्तित्वच निर्माण होऊ शकत नाही. कारण का, सार्वभौमत्व म्हणजे एक प्रकारचा राज्याचा आत्मा आहे. इट इज अ सोल ऑफ द स्टेट. अँड सम इन्स्टिट्यूशन कॅन हॅव द फर्स्ट थ्री एलिमेंट, मीन जे लोकसंख्या, भूप्रदेश आणि शासन संस्था, हे काही संस्थांमध्ये घटक आहेत, परंतु काही ठिकाणी आपल्याला चार घटक पाहायला मिळतात. सो स्टेट हॅज एक्सक्लुसिव्ह टायटल अँड प्रोग्रेसिव्ह टू द एक्सरसाइज सुप्रीम पॉवर ओव्हर टू द ऑल पीपल अँड टेरिटरी. सो या सॉव्हरनिटीचे काही प्रकार आहेत, ते प्रकार आपण या ठिकाणी पाहूयात. इंटरनल सॉव्हरनिटी अँड एक्सटर्नल सॉव्हरनिटी. इंटरनल सॉव्हरनिटी मीन्स द पॉवर ऑफ द स्टेट टू ऑर्डर अँड रेग्युलेट द ऍक्टिव्हिटीज ऑफ ऑल द पीपल. देशातल्या अंतर्गत कारभारामध्ये लोकांचं सार्वभौमत्व टिकवून ठेवणं हे या प्रकारामध्ये पाहायला मिळतं. त्यानंतर एक्सटर्नल सॉव्हरनिटीमध्ये आपण पाहतो की इट मीन्स कम्प्लीट इंडिपेंडन्स ऑफ द स्टेट. त्या देशाचं स्वतंत्र, त्या देशाच्या भौगोलिक सीमा ह्या स्वतंत्र असणं, त्यामध्ये कुठल्याही इतर परकीय शक्तीचा हस्तक्षेप नसणं, दॅट इज एक्सटर्नल सॉव्हरनिटी. आणि ही एक्सटर्नल सॉव्हरनिटी जी आहे ती समजून घेत असताना आपल्याला एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे काय, तर इच स्टेट हॅज टू सॉव्हरन पॉवर टू फॉर्म्युलेट अँड ऍक्ट ऑन द बेसिस ऑफ इट्स इंडिपेंडेंट फॉरेन पॉलिसी. सो थँक्यू ऑल ऑफ यू.